नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर गणेश पाटील। आज आपण ऑडिटिंग आणि टॅक्सेशन या विषयातील प्रकरण एक अंकेक्षणाची प्रस्तावना, तत्व आणि अंकेक्षण प्रक्रिया यामधील अंकेक्षण कागदपत्र या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं की अंकेक्षण नोंदवही, अंकेक्षण नोंदवही म्हणजे काय, की अंकेक्षणाचे कार्य सुरू असताना त्या संबंधी महत्त्वपूर्ण सूचना, माहिती, आकडेवारी या बाबींची नोंद अंकेक्षकाला ठेवावी लागते किंवा ती ठेवणं आवश्यकही असतं। आणि ही नोंद तो ज्या नोंदवहीत ठेवतो त्या वहीला अंकेक्षण नोंदवही असं म्हणतात किंवा अंकेक्षण स्मरणिका असंही म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की अंकेक्षण नोंदवहीमुळे अचूक अंकेक्षण होतं। अंकेक्षण नोंदवही मध्ये सर्व मुद्द्यांचा, अंकेक्षण करीत असणाऱ्या सर्व मुद्द्यांचा समावेश होतो। त्याचबद्दल कर्मचारी रजेवर गेला तरी अंकेक्षणाचे कार्य बंद पडत नाही, ते सुरूच राहते। अंकेक्षण नोंदवही न्यायालयात सखोल पुरावा म्हणून सुद्धा मान्य केलेली आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमता मोजण्याचे मापदंड सुद्धा अंकेक्षण नोंदवही असू शकते, हे आपण सर्व मागच्या लेक्चरला आपण बघितलं। आज आपण बघूया अंकेक्षण कागदपत्र म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात ऑडिट वर्किंग पेपर्स। विद्यार्थी मित्रांनो, हिशोब तपासणी करीत असताना ज्याप्रमाणे महत्त्वाच्या नोंदी हिशोब तपासणी नोंदवहीत लिहिल्या जातात, त्याचप्रमाणे ग्राहकांकडून काही व्यवसायासंबंधीचे कागदपत्रे मिळत असतात। या कागदपत्रांना हिशोब तपासणी कामकाजाविषयी कागदपत्र असे म्हणतात। म्हणजे थोडक्यात ग्राहकांकडून जी काही कागदपत्र आपल्याला मिळतात काम करण्याच्या दृष्टिकोनातून हिशोब तपासणीचे, ते कागदपत्र म्हणजे अंकेक्षण कागदपत्र होय। प्रत्यक्ष हिशोब तपासताना अंकेक्षकाला अथवा त्याच्या कर्मचाऱ्याला बरीच माहिती, कागदपत्रे आणि दस्तावेज लागतात, त्यांना अंकेक्षण कागदपत्रे असे म्हणतात। ही कागदपत्रे अंकेक्षणाचे कार्य चांगले व्हावे व भविष्यासाठी संदर्भ म्हणून उपलब्ध राहावे म्हणून संबंधित संस्थेकडून अथवा ग्राहकांकडून मिळवली जातात। अंकेक्षणाचे काम अधिक चांगल्या प्रकारे करता यावे व पुढील अंकेक्षणासाठी आधार राहावा या उद्देशाने अंकेक्षण कागदपत्रे तयार केली जातात। ग्राहकाच्या व्यवसायाची सखोल माहिती यात असते। विद्यार्थी मित्रांनो, तरी अंकेक्षण कागदपत्रे कोणती असतात? तर अंकेक्षण करत असताना जी काही कागदपत्रे अंकेक्षणाला लागतात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेरित पत्र, याला आपण ट्रायल बॅलन्स असं म्हणतो। नंबर दोन, अंतिम लेख्यांची पत्रक, यामध्ये ट्रेडिंग अकाउंट्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स, बॅलन्स शीट, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, फायनल अकाउंट, ही सुद्धा महत्त्वाची कागदपत्र अंकेक्षकाला लागतात। नंबर तीन, महत्त्वाच्या खात्यांच्या शिल्की। नंबर चार, शिल्लक मालाचे पत्रक। नंबर पाच, वर्षाअखेर शिल्लक किंवा कमाल माल तपासण्याची जी काही जबाबदार अधिकारी आहे त्याचा जबाबदार अधिकाऱ्यांचा दाखला। नंबर सहा, बँकेत शिल्लक रकमेचा दाखला, एनी अथवा देनी असलेल्या रकमांचे पत्रक, कर्जदाराचे पत्रक, केलेल्या गुंतवणुकीचे पत्रक, इतिवृत्त पुस्तकातील उतारे, महत्त्वाच्या कराराच्या प्रती, ग्राहकांच्या कर्जदारांशी व धनकोंशी असलेले पत्र व्यवहारांचा दाखला, महत्त्वाच्या अधिकाऱ्यांशी अथवा अन्य संस्थेशी असलेला पत्र व्यवहार। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही कागदपत्रांची यादी आहे, ही सगळे कागदपत्र अंकेक्षण करत असताना अंकेक्षकाला महत्त्वाचे असतात। यामध्ये जर आपण बघितलं तर तेरित पत्रक, वेगवेगळ्या पद्धतीचे बॅलन्स शीट्स, मॅन्युफॅक्चरिंगचा अकाउंट, फायनल अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग बॅलन्स, महत्त्वाच्या खात्यांच्या शिल्की, शिल्लक मालाचे पत्रक, वर्षाअखेर शिल्लक माल तपासण्याचा जबाबदार अधिकाऱ्यांचा दाखला, वर्षाअखेर शिल्लक माल तपासण्याचा जबाबदार अधिकाऱ्यांचा दाखला, बँकेतील शिल्लक रकमेचा दाखला,
बऱ्याच वेळेला होतं बघा, काही येणी असतील किंवा काही देणी असेल तर त्या रकमांचे पत्र, कर्जदाराचे पत्र, केलेली गुंतवणूक असेल त्या गुंतवणुकीचे पत्र, इतर वृत्तपुस्तकातील जे काही उतारे ते उतारे, महत्त्वाच्या ज्या काही करार आहे त्या कराराच्या प्रती, कर्जदाराचे जे काही डेटर्स असतील, क्रेडिटर्स असतील, त्यांच्याशी असलेला पत्रव्यवहार आणि महत्त्वाच्या अधिकाऱ्यांशी अथवा अन्य संस्थांशी असलेला पत्रव्यवहार, ही सर्व अंकेक्षण कागदपत्रे आहेत. यालाच ऑडिट वर्किंग पेपर असंही म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, या अंकेक्षण कागदपत्राचा उद्देश काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अंकेक्षण कागदपत्र हे भविष्यासाठी संदर्भ म्हणून उपलब्ध होतात. कोणत्याही प्रकारची जर माहिती मिळवायची असेल तर, कोणत्याही प्रकारची जर माहिती द्यायची असेल तर भविष्यासाठी संदर्भ म्हणून अंकेक्षण कागदपत्र उपलब्ध होतात. नंबर दोन, न्यायालयात पुरावा म्हणून या कागदपत्रांचा वापर करता येतो. अंकेक्षण कागदपत्राचा जो काही दुसरा महत्त्वाचा उद्देश आहे की न्यायालयात पुरावा म्हणून ही अंकेक्षण कागदपत्र दिली जातात, कारण ग्राहकांकडून जी माहिती येते तीच माहिती योग्य बरोबर आहे की नाही हेच अंकेक्षणामध्ये काय करतो, तपासत असतो. आणि त्याच्यामुळं ग्राहकांकडून आलेल्या माहितीच्या आधारेच अंकेक्षण केले जाते. नंबर तीन, अंकेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्याने किती सखोल काम केले हे पण कळते. बऱ्याच वेळेस या माहितीवरून ती जी काही माहिती, ग्राहकाने दिलेली माहिती आणि अंकेक्षकाने केलेलं काम याच्यामध्ये सखोल काम त्या कर्मचाऱ्याने किती केलं हेही कळतं. अंकेक्षण अहवाल केलेल्या निवेदाचा आधार ही कागदपत्रे असतात, त्यामुळे या अहवालाची विश्वासार्हता वाढते. या कागदपत्रांच्या आधारे अंकेक्षण अहवाल तयार केला जातो आणि त्याच्यामुळे अंकेक्षण अहवालाची जी काही विश्वासार्हता आहे ती विश्वासार्हता काय होते, वाढते. कामकाजाच्या विविध कागदपत्रांमुळे अंतर्गत नियंत्रण पद्धतीतील उणीवाही लक्षात येतात. बऱ्याच वेळेस काय होतं की जी काही अंतर्गत नियंत्रण आहे, अंतर्गत नियंत्रणामधल्या ज्या काही उणीवा आहेत त्या उणीवा या कागदपत्रांमुळे त्या लक्षात येतात किंवा कागदपत्रांच्या कामकाजावरून त्या आपल्याला लक्षात येतात. आणि पुढील अंकेक्षणात अंकेक्षण किंवा त्याच्या कर्मचाऱ्याला ही जी काही कागदपत्र आहे ही कागदपत्र सहाय्यभूत ठरतात. म्हणजे आपण जर बघितलं तर अंकेक्षण कागदपत्रांचा काही उद्देश आहे तो उद्देश म्हणजे भविष्यासाठी संदर्भ म्हणून उपलब्ध होऊ शकतात, न्यायालयात पुरावा म्हणून पण त्याचा वापर करता येतो, कर्मचाऱ्याच्या सखोल काम कशा पद्धतीने कर्मचारी काम करतात किंवा कर्मचाऱ्याचे जे काही सखोल काम आहे सखोल काम पण लक्षात येते, अंकेक्षण अहवालाची विश्वासार्हता या कागदपत्रांमुळे वाढते आणि बऱ्याच वेळेस अंतर्गत नियंत्रणातील जे काही उणीवा ह्या उणीवा सुद्धा काय होतात, लक्षात येतात. आणि महत्त्वाचं म्हणजे की पुढील अंकेक्षणात ही कागदपत्र एक सहाय्यभूत म्हणून काय काम करू शकतात किंवा काम करतात. विद्यार्थी मित्रांनो, आदर्श अंकेक्षण कामकाजाच्या कागदपत्रांची वैशिष्ट्ये यात आपण बघू की या कागदपत्रावरून ग्राहकाच्या व्यवसायाची व जमा खर्चाची पूर्ण कल्पना येते. त्या दृष्टीने ते परिपूर्ण असतात. म्हणजेच थोडक्यात काय की जी काही अंकेक्षण कागदपत्र आहे या कागदपत्रावरून ग्राहकाच्या व्यवसायाची व जमा खर्चाची पूर्ण कल्पना ही अंकेक्षकाला येते आणि त्या दृष्टीने ती कागदपत्र ही परिपूर्ण असली पाहिजे. नंबर दोन, कागदपत्र संक्षिप्त असावी, त्यात अनावश्यक मजकूर नसावा. अंकेक्षण काम करताना महत्वाच्या गोष्टींवरच जर लक्ष केंद्रित करायचं असेल तर अंकेक्षण कागदपत्र ही संक्षिप्त असणं कधीही पण फायदेशीर. बऱ्याच वेळेस अनावश्यक मजकूर जर जास्त असेल तर त्यामुळे काय होतं, जे काही महत्वाच्या गोष्टी या महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं आणि अनावश्यक गोष्टींकडे जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. त्याच्यामुळे कागदपत्र ही संक्षिप्त असावी आणि त्याच्यामध्ये अनावश्यक मजकूर हा नसावा. कागदपत्रे तारखेनुसार व्यवस्थित लावलेली असावी. अंकेक्षण काम करताना जर तारखेनुसार व्यवस्थित कागदपत्र असतील तर त्याचा निश्चितच फायदा हा अंकेक्षकाला होतो. कागदपत्रांची उपयुक्तता वाढवण्यासाठी योग्य अशीच माहिती त्याच्यात असावी. बऱ्याच वेळेस आपण बघितलं की बऱ्याच वेळेस जी काही माहिती ती माहिती बऱ्याच वेळेस लेंदी स्वरूपाची असते किंवा खूप मोठी असते आणि अशी जी काही माहिती किंवा असे जे काही कागदपत्र आहे ही कागदपत्र अंकेक्षक करताना अंकेक्षकाच्या उपयोगाची नसतात.
आणि म्हणून जर ह्या अंकेक्षकाच्या कागदपत्रांची उपयुक्तता वाढवायची असेल तर आपल्याला योग्य अशीच माहिती त्याच्यामध्ये असणं गरजेचं असतं. कागदपत्र योग्य प्रकारे जतन करावीत व पाहिजे तेव्हा ती सहज उपलब्ध व्हावी. आणि ही जी काही कागदपत्र आहे ही कागदपत्र चांगल्या पद्धतीने जर आपण व्यवस्थित सांभाळून ठेवली आणि जेव्हा पाहिजे तेव्हा उपलब्ध करून दिली तर त्याचा फायदा सुद्धा नक्कीच अंकेक्षकाला होतो. पण ती कागदपत्र जतन करण्याची जबाबदारी ही संबंधित अंकेक्षकाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आदर्श अंकेक्षण कामकाजाची जी काही कागदपत्रांची वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असलं तर कागदपत्र ही अंकेक्षकाच्या दृष्टीने ही परिपूर्ण असावीत, ती संक्षिप्त असावीत, ती तारखेनुसार लावलेली असावी, त्यामध्ये योग्य अशीच माहिती असावी आणि कागदपत्र ही सहज उपलब्ध झाली होतील अशा पद्धतीने असावी. म्हणजेच याचाच अर्थ आपण योग्य पद्धतीने अंकेक्षण कागदपत्र ही व्यवस्थित जर असेल तर चांगल्या पद्धतीने आणि योग्य आणि परिपूर्ण असं असं जे काही अंकेक्षण आहे ते अंकेक्षण होऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्याख्यानामध्ये सुद्धा अंकेक्षण कागदपत्र ऑडिट वर्किंग पेपर्स अशी थोडक्यात टिपाल्या किंवा शॉर्ट नोट आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. आणि बऱ्याच वेळेस विद्यापीठ परीक्षेला अंकेक्षण कागदपत्र ही शॉर्ट नोट विचारली गेलेली आहे. तरी परीक्षेच्या दृष्टीने आपण अंकेक्षण कागदपत्र म्हणजे काय आणि अंकेक्षण कागदपत्रांची जी काही वैशिष्ट्य याचा अभ्यास आपण करावा. आणि हाच स्वाध्याय म्हणून आपण गुगल क्लासरूमवर सुद्धा मला ती नोट्स लिहून पाठवावी. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला या व्याख्यानात काही शंका असेल तर तुम्ही त्या माझ्या ईमेल ॲड्रेसवर मला विचारू शकतात. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.